राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चांदूर बाजार तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपलेत. येथील थोगाव पिंपरी गावात जोरदार पाऊस बरसल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरलेत, तर येथीलच माधान गावात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी आता ग्रामस्थ करीत आहेत. अमरावतीसह इतर जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा अथवा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती, तोच अंदाज आता खरा ठरला आहे. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चांदूर बाजार तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील थुगाव पिंपरी येथे जोरदार पाऊस झाल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरून अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात गावातील शेतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात असलेल्या माधान या गावात ढगफुटी पाऊस पडल्याने अनेकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रस्त्यावर तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यातून अनेक वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने काढावी लागली. यात सोयाबीन, तूर, कपाशी पाण्याखाली येऊन मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.